गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्यामध्ये आगीच्या घटना सतत घडताना दिसत आहेत. या आगीच्या तांडवामध्ये महाराष्ट्र राज्य होरपळत असताना साताऱ्यातून पुन्हा आगीची एक मोठी बातमी समोर आली आहे. साताऱ्यातील ठोंबरेवाडीमध्ये बाबर यांची दोन घरं जळून खाक झाली आहेत. यामध्ये घरातील संसार उपयोगी वस्तू, धान्य, दागिने आणि जनावरं आगीच्या विळख्यात पडल्याने जळून खाक झाली आहेत. ठोंबरेवाडी येथील शेतकरी बबनराव बाबर आणि सुदामराव बाबर यांच्या दोन्ही घराला आणि त्या शेजारील असलेल्या जनावरांच्या शेडला आज पहाटे अचानक आग लागली. जनावरांनी आरडाओरडा केल्यानं घरातील माणसे जागी होऊन घराबाहेर पडली. त्वरित या घटनेची खबर पोलिसांना देण्यात आली. सातारा तालुका पोलीस अग्निशमन दलाचा बंब येथे घटनास्थळी दाखल झाला. मात्र बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केल्यानं घरे आणि त्या शेजारील असलेले जनावरांचे शेड आगीच्या भक्षस्थानी पडले. दरम्यान यामधील मालमत्ता, जनावरे जळून खाक झाली आहेत. दोन्ही भावांची प्रतिकूल परिस्थिती असल्यानं ते शेती करून आपला उदरनिर्वाह करत होते. त्यातही अचानक आग लागून निवारा, अन्न आणि वस्त्र हरपल्यानं आता जगणं अवघड झालं आहे.